आणि खालचे सुद्धा सफर सफर आधी पाऊस झाला तर 9 वाजेपर्यंत होता माझं असं मत आहे. आम्ही एखाद्या हॉलला चांगल्या हॉलला जर तुम्हाला 2 दिवसाआधी शिफ्ट केलं 2-3 दिवसाआधी तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता आज सकाळी ठाण्या बिण्यामध्ये पाऊस होता बरोबर आहे. तो उद्या पाऊस आला तर तुम्ही काय करणार? तो एखादा मोठा हॉल चांगला एसी हॉल घेऊन जर सगळ्यांची राहायची 2 दिवसाची व्यवस्था तिथे केली आम्ही तर मला असं वाटतंय मोठी अडचण जर उद्या जोरात पाऊस आला तर तुम्ही तुमचं शिफ्ट करणार एवढं सगळ्यांना काम पूर्ण करू आणि तोपर्यंत आपण सगळे मिळून काम पूर्ण करून घेऊ. त्यांना काय सगळे जर शिफ्ट झाले तर ते होतील बहुतेक सगळ्यांना करतो. पण अर्धे किती लोक आहेत सगळे लोक 29 लोक 29 लोकांची राहायची आणि जेवणाची सगळी व्यवस्था मी करतो चालेल तुम्हाला 4 दिवसासाठी आणि नंतर मग 4 दिवसांनी इथे आपण पूर्ण शिफ्ट होऊ. काम पूर्ण झालं की आपण शिफ्ट होऊ. आपल्याला 2 दिवस बाहेर राहावं लागेल. सगळं एक साथ जाऊया चालेल का सर? आपली सगळी सोय करतात फक्त 2 दिवसासाठी तोपर्यंत आपण थोडं शेडचं काम होऊन जाईल. ते पाऊस आला रात्री ते काय करणार? 2-3 किले ओके रेडी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सगळी व्यवस्था करतो. तुमची एक मोठा हॉल घेतो त्या हॉलमध्ये आपण सगळ्यांची राहायची व्यवस्था करू 4 दिवसासाठी. मी तिथे खाण्यापिण्यापासून सगळी व्यवस्था करतो तोपर्यंत आपण हे कम्प्लीट करून घेऊ. झाले मला वाटतं हाच एक चांगला उपाय आहे. जर पाऊस आला तर तुम्ही परत कुठे लोकांना एवढ्या आणि अशी नाही काही लोक धावत जाऊन कुठेतरी काम करत त्रास करून कुठे लागणार हॉल सगळे 29 च्या 29 लोक एकत्र राहायची व्यवस्था मी करतो. आम्हाला राजसाहेबांनी तसं सांगितलं की जी लागेल ती सगळी मदत आपल्याकडनं जरा केली पाहिजे. आम्ही तुम्हाला काय हवी असेल म्हणजे आम्ही करायला मी सगळ्यांना शिफ्ट करतो 5 वाजेपर्यंत आपण सगळ्यांना शिफ्ट करूया. ठीक आहे एकत्र सगळ्यांना एका ठिकाणी ठेवू. मी आता त्यांची व्यवस्था करतो सगळी झोपण्याची आणि बाकी सगळ्याची एकत्र झाली का आपण शिफ्ट करू.